फ्रेंड्स, दिवाळी आता जवळच आलेली आहे आणि दिवाळी म्हटलं की साफसफाई, त्यासोबत खरेदी आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या घरी फराळ बनवण्याची लगबग सुरूच असते. तुम्ही कुठला पदार्थ बनवलेला आहे पहिला फराळासाठी ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मी आज बनवलेला आहे दिवाळीसाठी खास असा मक्यांच्या पोह्यांचा चिवडा. सो ह्याची रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फ्रेंड्स, चला बघूयात मी मक्याच्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले. इथे आहे हा मक्याचा पोहा, हे आपण तळून घेणार आहोत. त्याच्यानंतर मसाल्यांमध्ये हळद, तिखट. हा आहे चिवडा मसाला, कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता. मी सुहानाचा घेतलेला आहे. पिठी साखर, काळे मनुके, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. नंतर हे आहे फुटाण्यांची डाळ आणि हे शेंगदाणे कच्चेच आहेत. मनुका, डाळ आणि फुटाणे आपण तळून घेणार आहोत आणि कढीपत्ता. तुम्ही याच्यात खोबऱ्याचे तुकडे, काजूसुद्धा ॲड करू शकता, पण मी नाही ॲड करणार आहे. तर चला पाहूयात कसा करायचा आपला हा मक्याचा दिवाळी स्पेशल कुरकुरीत असा चिवडा. फ्रेंड्स, तेल तापलं आहे की नाही ते आपण चेक करूया. हा जो मक्याचा पोहा आहे तो मी ह्याच्यात टाकून घेणार आहे. हा बघा, पटकन तळून वर आला म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे चांगलं कडकडीत. तेल जास्तही तापलेलं नको, नाहीतर हे पोहे जे आहेत ते करपून जातात आणि आपला चिवड्याला चव खराब येते. जास्त थंडही तेल नको आहे, नाहीतर काय होतं, हे जे पोहे आहेत ना ते तेलकट होतात आणि चिवडाही आपला तेलकट होतो. सो आता आपण हे राहिलेले सगळे पोहे जे आहेत ते तळून घेणार आहोत. किती पटकन आपले हे पोहे तळून झालेले आहेत, ते काढून घेऊयात आपण. त्याच्यामुळे आपला चिवडा अजिबात तेलकट होणार नाही, कारण तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. अशा प्रकारे सगळे पोहे आता मी तळून घेणार आहे. फ्रेंड्स, आपले हे सगळे मक्याचे पोहे बघा, छान असे तळून झाले आहेत, अजिबात तेलकट नाही आहेत. आणि आता काय करायचं आहे ना आपल्याला, हे गरम असताना सगळं मसाले वगैरे टाकून घ्यायचे. थंड झालं तर मसाला वरून जर टाकला आपण ना तर त्याला अजिबात लागणार नाही, म्हणून आता गरम आहेत तर आत्ताच आपण ते सगळे मसाले चवीनुसार सगळे टाकून घेणार आहोत. सो इथे मी टाकत आहे थोडीशी हळद, ही बघा, नंतर ॲड करणार आहे लाल तिखट, चवीनुसार मीठ, आणि पिठी साखर. आणि हा जो मी चिवडा मसाला घेतला आहे सुहानाचा, तुम्ही ऑप्शनल आहे, टाकायचं तर तुम्ही टाका, नाही टाकलात तरी चालेल, पण टेस्ट चांगली येते म्हणून मी हा टाकत आहे. आणि अलगद ह्याला असं पण मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. किती कुरकुरीत तळलेलं आहे, अजिबात असं तेल नाही राहिलेलं आहे ह्याला, त्याच्यामुळे गॅस फास्ट असतानाच हे तळून घ्या. हे बघा फ्रेंड्स, सगळा मसाला छानपैकी या मक्याला लागून गेलेला आहे. आता आपण जे बाकीचे साहित्य आहे डाळ वगैरे तळून ह्याच्यात ॲड करूयात. फ्रेंड्स, आता आपण हे जे शेंगदाणे आहेत ते ह्याच्यात तळून घेऊयात, चांगले लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला. हे सो फ्रेंड्स, आपले हे शेंगदाणे छान तळून झाले, आता हे काढून घेते मी. आता ही जी फुटाण्यांची डाळ आहे ती आपण तळून घेणार आहोत. तिला जास्त वेळ नाही तळायचं, कारण ऑलरेडी ही रोस्टेड असते, त्याच्यामुळे थोड्या वेळच ही तळून घ्यायची आहे. फ्रेंड्स, ह्याच्यातच हे मनुके मी ॲड करून घेते. आणि ही कढीपत्त्याची पानं सुद्धा. तर हे छान तळून झाले, आता काढून घेऊयात आपण हे सुद्धा. हे जे तळलेले शेंगदाणे, डाळ, कढीपत्ता आणि मनुके ते सगळे आता हे चिवड्यात मी ॲड करून घेणार आहे. आणि आपण आता मिक्स करून घेऊयात पुन्हा त्याला एकदा.
फ्रेंड्स, हा बघा आपला हा मक्यांच्या पोह्यांचा चिवडा रेडी झालेला आहे. छान असा गरमागरम खुसखुशीत कुरकुरीत असा मक्यांच्या पोह्यांचा चिवडा. सो फ्रेंड्स, कशी काय वाटली तुम्हाला मक्याच्या पोह्याच्या चिवड्याची रेसिपी? जर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह. धन्यवाद.